भाजपने जो एक मला शब्द दिला होता, हो मी उघड सांगतो, अमित शहाने येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की 2.5 वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं चालेल. मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, कारण त्यांना खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं, सगळं ठरलं त्यांना सांगितलं. मला म्हणाले, उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया. म्हटलं चला जाऊया, पण जरा अजूनही लोकसभेला 2-3 महिने आहेत. तेव्हा साधारणतः या सुमारास झालं होतं, आणि त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी विधानसभा आहेत. पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील, तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील. म्हटलं मग काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपलं ठरलंय, मी बघा कसा बरोबर करतो. मग हरकत नाही. ती प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे. पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू. पद मुख्यमंत्री पद आहे की नाही, मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही, मग ह्याचं जर समान वाटप, ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं. पण शब्द तुम्ही मोडलात, मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो? आणि तो जो मला राग आला की बाकी एक तर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही, कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलंय, कोणाला लुबाडलंय, कोणाचं काय केलंय, आयुष्यात कधी केलं नाही, आणि त्याचबरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही. पण त्याने तो शब्द तोडला. तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं. अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात. मी फोन केला आणि अरविंदने सांगितलं, अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं. मला विचारलं नाही मी काय करू, माझं काय चुकलं. अरविंद म्हणाले, येस सर. एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही, का तू राजीनामा देतोयस? एक मंत्रिमंडळातला सहकारी, तो सुद्धा शिवसेनेचा, म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली. अहो मोदीजी, जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती. आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहाने मला फोन केला होता. आज जो हार घातला ना सगळा मोठा, मला माहीत नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील, या ना. मी तर माझं म्हणणं, मी इकडे उभा राहतो, अख्खा मोठा हार घ्या, सगळी माझी जनता जनार्दन आहे, तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या.